नाशिक येथे संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली, त्यात आमचा नितीश कुमार यांच्यासोबत बोलणं झालं, निर्णय झाला। पटनायक यांच्याबाबत अजून स्पष्टता नाही, नव्याने गठबंधन करण्याचा आमचा प्रयत्न, बोलणे सुरू आहे, असं संजय राऊत म्हणाले। 3 महिन्यात हे सरकार जाईल, नाहीतर पंतप्रधान मोदी अडचणीत येतील, सुपडा साफ होईल, असंही ते म्हटले। जगात कोणत्या तोंडाने समोर जाल, कायद्याचं पालन होत नाही, असंही ते म्हटले आहेत। कोण शिवसेना चिन्ह लफंगे चोर कोण हे जनतेला ठरवू द्या, त्यांना कायदा कळत नसेल तर आम्ही कायदा सांगतो। हे नागडे काय नाचताय, 2014 पासून नैतिकता आणि संस्कार भाजपने संपवले असल्याचं त्यांनी म्हटलंय। जोपर्यंत 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय होत नाही तोपर्यंत या सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचं ते म्हटलेत। पण त्या निकालाचं चुकीच्या पद्धतीनं विश्लेषण करून भारतीय जनता पक्षाचे लोक असतील, मिंदे गटाचे लोक असतील, ज्या पद्धतीनं पेढे वाटतायत, बरं का, एकमेकांना पेढे वरवतायत, फटाके वाजवतायत, मला नाशिकमधला कोणती व्हिडिओ पाठवला, इकडले खासदार शिवसेनेमध्ये होते तेव्हा कधी त्यांना आम्ही नाचताना पाहिलं नाही आनंदात, पण काय ते असे नाचत होते काही लोक, यांना नागडं केलंय सर्वोच्च न्यायालयानं, हे नागडे नाचत होते का, हा नागड्यांचा नाच होता, हे नंगे होते काल, त्यांच्या अंगावरती सर्वोच्च न्यायालयानं एकही वस्त्र ठेवलेलं नाही, अंतर्वस्त्र सुद्धा नाही, अशा प्रकारचा कालचा निर्णय सांगितला तर तो अत्यंत सोप्या शब्दात सांगेन की सर्वोच्च न्यायालयानं या शिंदे गटाला आणि त्यांच्या सरकारला दिल्लीत पूर्ण नग्न केलं आणि नागडं करून विधानसभा अध्यक्षाकडे पाठवलं आणि त्यांच्यावर निर्णय घ्या सांगितलं। हे सरकार पूर्णपणे बेकायदेशीर आहे हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय। 3 आदेश आहेत सर्वोच्च न्यायालयाचे। 1, त्यांचा जो व्हीप होता, ही आमची लढाई होती, त्याने जो व्हीप नेमला होता भरत गोगावले नावाचा, तो व्हीपच बेकायदेशीर आहे। बेकायदेशीर व्हीपने दिलेले आदेश बेकायदेशीर आहेत त्यावेळेला मतदान करणारे, तिथेच सरकार हरलेलं आहे। भारतीय जनता पक्षाचा ITCL निर्माण करत आहे, पण मी जो सांगितलाय तो निकाल आहे। या सरकारला जावं लागेल, 16 आमदारांना घरी जावं लागेल, 16 आमदारानंतर उरलेले 24 आमदार घरी जातील। हा या निर्णयाच्या संदर्भात गोंधळ निर्माण केला जातो आहे, गोंधळ नाही आहे। आम्ही मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांनी जो बाणा दाखवला बेडरपणा त्या खंडपीठाचा, आम्ही त्यांचे आभारी आहोत। हरलेला आहे, आमचे जे भीप होते सुनील प्रभू ते पूर्णपणे कायदेशीर असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिल्यावरती नागडे काय नाचताय। राज्यपालांची संपूर्ण प्रक्रिया ही बेकायदेशीर आहे। बहुमत चाचणीपासून त्याने घेतलेला प्रत्येक निर्णय हा बेकायदेशीर ठरवला आहे सर्वोच्च न्यायालय, तरीही नागडे का नाचताय आणि पेढे कोणाला भरवतायत। एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी झालेली निवड बेकायदेशीर ठरवली आहे। देवेंद्र फडणवीस हे वकील आहेत, त्यांनी नागपूरच्या कोर्टामध्ये वकिली केली असं ते नेहमी सांगतात। त्यांनी पुन्हा एकदा कायद्याची पुस्तकं चळायला पाहिजे, पुन्हा एकदा रिव्हिजन केलं पाहिजे, कधी कधी रिव्हिजन करण्याची वेळ येते। आणि या देशातला कायदा फक्त वकिलांना कळतो असं नाही, सामान्य माणसालाही कळतो, इतका सोप्या पद्धतीनं ते डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेलं आहे। काल सर्वोच्च न्यायालयाने असंही सांगितलेलं आहे, लेजिस्लेटिव्ह पार्टी म्हणजे विधिमंडळ पक्ष म्हणजे मूळ पक्ष नव्हे, मूळ पक्षाचं कन्स्ट्रक्शन बाहेर वेगळं असतं। लेजिस्लेटिव्ह पार्टी इज द क्रिएशन ऑफ पॉलिटिकल पार्टी, राजकीय पक्ष जो असतो तो लेजिस्लेटिव्ह पार्टी निर्माण करतो। अधिकार आणि सूत्र हे मूळ पक्षाकडे असतात, त्यांचे अधिकार असतात, आणि फुटलेला गट हा मूळ पक्षावर दावा करू शकत नाही। मग कसले पेढे वाटतात, याचा अर्थ असा आहे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे सर्वाधिकारी आणि राहतील, भविष्यात त्याचा निकाल लागेल। या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या
तर हे सरकार पूर्णपणे अपात्र, फक्त 16 आमदार अपात्रतेचा निकाल लागायचा होता. पिटिशन 16 आमदारांसंदर्भात होती, पण सर्वोच्च न्यायालयाचे आम्ही आभार मानतो की त्यांनी संपूर्ण सरकारच अपात्र ठरवले, बेकायदेशीर ठरवलेलं आहे. आणि असं बेकायदेशीर सरकार वाचलं वाचलं शिंद्यांना दिलासा फडणवीस दिलासा असं बोलणारे हे सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करतात. कंटेम्प्ट ऑफ सुप्रीम कोर्ट आहे हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. हे उष्ण अवसान आणतायत, त्यांचे चेहरे बघा आतून रडतायत. 3 महिने त्यांनी मरण पुढे ढकललं असेल, या सरकारचा अंत जवळ आला. 3 महिन्यात निर्णय घ्यायचा आहे. परत तुम्हाला मी सांगतो, विधानसभेचे अध्यक्ष आहेत श्रीमान राहुल नार्वेकर, लंडनला आहेत सध्या, मुलाखती देत आहेत. जो खटला त्यांच्यासमोर